विनंती आहे त्यांनी मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं. ॲडव्होकेट प्रशांतजी देशपांडे यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक आपलं स्थान ग्रहण करावं. माजी नगरसेवक माननीय विनयभाऊ नगरकर यांनाही अशी विनंती आहे की त्यांनी मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं. संजूभाऊ तिरथकर यांनाही अशी विनंती आहे की त्यांनी मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं. विनंती आहे की त्यांनी मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं. अमरावती विधानसभेचे भारतीय जनता पक्ष शिवसेना रिपाई रासप शिवसंग्राम रयत क्रांती महायुतीचे उमेदवार आपल्या सगळ्यांचे लाडके नेते माननीय आमदार सुनील भाऊ देशमुख यांना सुनील भाऊ तू मागे पडे. मित्रांनी संबोधित करावं अशी त्यांना विनंती करतो. विधानसभेचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय सुनील भाऊ देशमुख, मंचावर उपस्थित आमचे मोठे बंधू रविभाऊ खांडेकर, शिवरायजी कुलकर्णी, काळेसाहेब आणि मंचावर उपस्थित असलेले सर्व नगरसेवक, सन्माननीय मंच आणि इथे उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, मागच्या वर्षीसुद्धा या ठिकाणी सगळे शून्य मतदार आहेत, त्यामुळं जास्त बोलायचं काही कारण नाही. कारण की अनेक वक्ते इथे उभे उपस्थित आहेत, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकाचे आभार मानतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यानंतर राम सेनेचे शहर प्रमुख राहुल तांबोली, ज्येष्ठ कार्यकर्ते आवाज कमी आहे. कांताराजा छत्रपती शिवाजी महाराज यांना मी वंदन करतो. हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो. श्रद्धेय अटलजींना मी वंदन करून शिवसेना भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन आठवले गट रासप या महाआघाडीचे युतीचे उमेदवार आपल्या सर्वांचे लाडके आमदार माननीय श्री सुनील भाऊ देशमुख, व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते माननीय शिवरायजी कुलकर्णी, अमरावती शहरातले प्रसिद्ध विधिज्ञ वकील आमचे सहकारी ॲडव्होकेट प्रशांतजी देशपांडे, व्यासपीठावर उपस्थित सौ मीनाताई पाठक, या भागाच्या नगरसेविका कुलकर्णीताई, हनुमान व्यायप्रसारक मंडळाचे खेळाडू आणि ज्यांनी 5 वेळा विदर्भ केशरी पटकावला
हे आपल्या अगदी सगळ्याच्या जवळचे श्री संजयभाऊ किरतकर, माजी नगरसेवक याच भागाचे विनयजी नगरकर, सर्व व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि उपस्थित मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित मातृशक्ती, पितृशक्ती, माझ्या बांधवांनी भगिनीनो, आपण पाहिलं असेल की अनेक राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महिलांनी, अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. कारण सगळ्यांना ही गोष्ट कळून चुकली आहे की आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिल्लक राहिली नाही. आता आपले बाबाजी या थोडीशे 80 वर्षाचे 82 वर्षाचे काढी टेकवट 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 करत असतात, पण कोणीही आता या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहिलं नाही. आणि महाराष्ट्रामध्ये ही काळ्या दगडावरची रेग आहे की महाराष्ट्रात पुन्हा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार येणार आहे आणि त्या सरकारमध्ये आपल्या अमरावतीचेही आमदार आपले असले पाहिजे. ही जबाबदारी तुमची, माझी, आमची सर्वांची आहे. कारण मित्र हो, ही निवडणूक काही नगरसेवकाची निवडणूक नाही, साधी नाल्या रस्त्याची. ही निवडणूक महाराष्ट्राच्या विधानसभेची, महाराष्ट्र घडवण्याची निवडणूक आहे. आणि मग अमरावतीकर हा शुद्ध नागरिक आहे, अमरावतीचे नागरिक शुद्ध आहे, हुशार आहे, समजदार आहे. अनेक महाविद्यालय अमरावतीमध्ये आहेत, अनेक युवक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिकतात. केवळ माझ्या जवळचा आला पाहिजे. या लहानशा सहानशा गोष्टीकडे आम्ही पाहत नाही, तर माझं शहर सुंदर झालं पाहिजे, माझा जलजिल्हा सुंदर झाला पाहिजे, माझ्या ठिकाणी अनेक प्रकारची कामं आली पाहिजे. ही मनीषा आमची असते, हे मिशन आमचं असते आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आमचं मतदान हे देत असतो. आपल्याला माहित आहे का, गेल्या 5 वर्षामध्ये जर आम्ही विकासाचा जर पाढा वाचला, गेल्या अनेक वर्षापासून आम्ही अमरावती विमानतळाचं नाव ऐकतोय, विमानतळ होणार, विमानतळ होणार, विमानतळ होणार होणार. परंतु माननीय सुनील भाऊ या ठिकाणी आमदार झाले आणि विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी 84 कोटी रुपयाचा निधी आला आणि आज संपूर्ण विमानतळाचं काम या ठिकाणी होतोय. मी ज्या वेळेस खासदार होतो त्यावेळेस आम्ही, मी आणि सुनील भाऊनी, आम्ही अमरावतीच्या पंचतारिका औद्योगिक वसाहतीमध्ये त्या ठिकाणी गार्मेंट झोन झाला पाहिजे, गार्मेंट झोन झाला पाहिजे, टेक्सटाईल इंडस्ट्री या ठिकाणी आली पाहिजे, त्यासाठी त्या ठिकाणी भूमिभूत झालं. पण गेल्या 5 वर्षामध्ये आपण जर गेलात, आपण जाऊन पहा, तर अमरावतीच्या पंचतारांकित MIDC मध्ये जवळपास 17 टेक्सटाईल्स इंडस्ट्री उद्योग त्या ठिकाणी उभे झाले आणि आपले हजारो कार्यकर्ते आज त्या ठिकाणी नोकरी करतायत. अमरावतीचे कार्यकर्ते नोकरी त्या ठिकाणी कामाला लागले. अतिशय सुंदर उद्योग तुम्ही पाहिले तर कुठेही अशा प्रकारची MIDC दिसत नाही. आपण एखाद्या दिवशी त्या टेक्सटाईल पार्कचा दौरा करा, मोठमोठे रस्ते, सुंदर गार्डन, सुंदर बगीचे, दोन्ही बाजूला चांगले सुंदर अशी झाडं त्या ठिकाणी लागली आहे आणि अतिशय सुंदर उद्योगाच्या इमारती त्या ठिकाणी उभे झाले आहे. एका इमारतीमध्ये 500 युवक त्या ठिकाणी काम करतात, इतकं सुंदर काम त्या ठिकाणी झालेलं आहे. अमरावती शहरात बाकी काही सांगायचं काम नाही. तुम्ही आता अमरावती शहरात ज्या भागात जाल, दांबर लागत नव्हतं भाऊ. अमरावती शहरामध्ये आम्ही फिरत होतो तर जिकडे तिकडं गड्डेच गड्डे दिसत होते. आता इतके चोपडे रस्ते झाले, सगळ्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे रस्ते झाले आणि याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते आमचे माननीय आमदार सुनील भाऊ देशमुख यांना. आणि मग ही विकासाची जी परंपरा आहे, हा जो विकास सुरू झालेला आहे, या विकासाने जे शहर सुंदर होते आहे, त्या विकासाचे आम्हीही भागीदार झालो पाहिजे, त्या विकासाचे आम्ही हिस्सेदार असलो पाहिजे. मग आमचा हिस्सा कोणता, आमची भागीदारी कोणती? आमची भागीदारी फक्त एका मताची. कारण तुमचं एक मत हे अत्यंत महत्वाचं, अत्यंत अमूल्य असं आहे. त्या तुमच्या एका मतानं एक थेंब थेंब तळे साचे, त्या एका मतानं कमळाची पेटी गच्च भरून जाणार आहे
आणि त्या एका मतानं विकासाचा पुरुष आपण निवडून देणार आहे आणि हा पुरुष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाऊन त्या ठिकाणी अमरावतीच्या विकासाची अधिक कल्पना त्या ठिकाणी मांडणार आहे. आपल्याला माहित आहे की अप्पर वर्धा धरण जेव्हा या अमरावती जिल्ह्यामध्ये नव्हतं, अनेक लोक लहान होते, मी लहान होतो, तेव्हा आम्हाला आसेगाव म्हणून पाणी मिळायचं आणि 2 दिवसाच्या आड, 3 दिवसाच्या आड, 4 दिवसाच्या आड पाणी मिळायचं. पण अप्पर वर्धा धरण झालं आणि आता आपल्याला सुंदर शुद्ध असं पाणी मिळते. ही सगळी मंडळी शिवसेना भाजपची जेव्हा निवडून आली तेव्हा अमरावती जिल्ह्यातल्या सर्व गावामध्ये, सर्व गावात, आज जर नांदगाव खंडेश्वरचा थोडासा भाग जर सोडला तर अमरावती जिल्ह्यातल्या सगळ्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली. मग काही शहाणूरमधून झाली. मी जेव्हा खासदार होतो तेव्हा दर्यापूरमध्ये हा खारापाण्याचा पट्टा, खारपाण पट्टा अनेकांना माहीत नाही, अमरावतीकरांना माहीत नाही, पण या खारपाण पट्टा असं म्हणतात की तुम्ही जर खोदलं, किती बोर खोदली तर त्या ठिकाणी पाणी लागत नाही, लागलं तर खारं लागतं. जे पाणी पिल्यामुळे माणसाला अनेक प्रकारचे रोग होतात. गेल्या 50-60 वर्ष स्वातंत्र्य झाले पण या दर्यापूर अंजनगाव वासियांना पाणी मिळत नव्हतं. प्रकाश बाळसाहेब आमदार झाले, मी खासदार झालो, आम्ही त्या ठिकाणी शहाणूरवरून 154 गावं आणि 2 शहरांची पाणी पुरवण्याची योजना केली, 200 कोटी रुपयाची योजना केली आणि कोणत्याही इलेक्ट्रिक मोटारच्या विना ग्रॅव्हिटी सिस्टीमनं पाणी येतं. आज अंजनगाव दर्यापूर पासून तर अगदी या मलकापूर पर्यंत शहाणूर धरणाचं पाणी येतं आणि लोकांना शुद्ध आणि गोड पाणी त्या ठिकाणी मिळू शकतं. आपण आपले नातेवाईक राहतात लातूरमध्ये, आपले नातेवाईक राहतात उस्मानाबादमध्ये, ज्या लातूरमधून आपण मुख्यमंत्री दिले त्या लातूरकरांना आजही रेल्वेनं पाणी द्यावं लागतं, पाणी मिळत नाही अशा प्रकारची स्थिती आहे. आणि आज अमरावती शहरा, अमरावती जिल्ह्यामध्ये धो पाणी वाहतात कारण कर्तव्य दक्ष असे लोकप्रतिनिधी या जिल्ह्यामध्ये निवडून आले आहेत. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं मिशनच हे आहे. केवळ सत्तेसाठी शिवसेना भाजप लढली नाही, 2 खासदार होते हो भाजपचे, कधी विचार केला नाही का आपण केंद्राच्या सत्तेमध्ये येऊ. परंतु 2-2 करत करत शिवसेना भाजपनं आघाडी मारली आणि माननीय नरेंद्र मोदीच्या घाता नेतृत्वाचं दुसरं सरकार आज केंद्रामध्ये बसलेलं आहे आणि राज्यातही पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातलं पुन्हा सरकार या ठिकाणी येणार आहे. आणि मग हे सरकार जर आपलं येणार असेल, शिवसेना भाजपचं सरकार येणार असेल, तर या सरकारामध्ये आपला आमदारच नाही तर पुढच्या सरकारामध्ये सुनील देशमुखच्या रूपानं आपला मंत्री आला पाहिजे ही जाणीव आपण या ठिकाणी ठेवून या 21 तारखेच्या कामाला लागले आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, रात्र वैद्याची आम्ही नेहमी सांगत असतो कारण आम्ही कधी पैसे वाटले नाही. मी 3 वेळा खासदार झालो, आम्ही कधी लोकांना देऊन पैसे दिले नाही. पण काँग्रेसवाले म्हणतात की तुम्ही ओरडून घ्या, 15 दिवस ओरडा, मग शेवटच्या दिवशी आम्ही येतो, मग जोडलं पट्ट्यात देतो, 500ची देतो, कमी पडली तर बाटली देतो, नाही मास्तर कमी पडली तर बाटली देतो. आणि एकदा मतं घेतले का मग गायब होतो, एकदा मतं घेतले का मग गायब होतो, मग दिसत नाही आम्ही. परंतु आपलं मत विकण्यासारखं नाही आहे, आपलं मत अमूल्य आहे. आणि म्हणून मी जास्त वेळ बोलणार नाही, सुनील भाऊंना आपले सगळे विचार या ठिकाणी मांडायचे आहे. मला एवढंच सांगायचं आहे की 21 तारीखचं मतदान म्हणजे हे आपल्या अस्तित्वाचं मतदान आहे. 21 तारखेचं मतदान हे आपलं स्वाभिमानाचं मतदान आहे. 21 तारखेचं मतदान हे आपल्या आत्म्याचं मतदान आहे, हे आपल्या विकासाचं मतदान आहे. आणि म्हणून 21 तारखेला सकाळी उठा, आंघोळ करा, आंघोळ केल्याशिवाय मतदान जाऊ नका, नाही तर उठले का चालले सकाळी तसेच, कारण मतदान करणं हे अत्यंत पवित्र काम आहे. भरपूर पाणी आहे आणि भरपूर पाणी आहे त्याच्यामुळे आंघोळ करा, परमेश्वराची प्रार्थना करा आणि त्या ठिकाणी मतदान केंद्रावर जाऊन दन 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 कमळावर भचक शिक्के मारा.
या ठिकाणी संजीव भाऊ तिरुकरनं सांगितलं का 80% मतदान हे गेटच्या आधी संजीव भाऊ होत आलं. यावर्षी आपण त्याच्याही पेक्षा जास्त मतदान हे कमळावर केल्याशिवाय राहणार नाही आणि अशा प्रकारची व्यूहरचना आपण तयार करू. त्यासाठी आपण सगळेजण सज्ज व्हा. या ठिकाणचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने जागृत असलं पाहिजे. निवडणुकीतलं आपलं जे मतदान आहे ते मतदान निघालं पाहिजे. जे मतदार आपले आहेत त्यांना आपण कशाही पद्धतीनं मतदान केंद्रापर्यंत पोहोचवलं पाहिजे. त्यांचं मतदान आपण करून घेतलं पाहिजे. हे कार्यकर्त्याचं काम आहे, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्याचं. ते काम आपण प्रामाणिकपणे करा. कारण लक्षात ठेवा, नेहमी आपला उमेदवार जर विजयी झाला तर उमेदवार तो बिचारा आपला शपथ घ्यायसाठी मुंबईला निघून जातो. पण तसे कोण वाजवते? कार्यकर्ता. गुराल कोण उतरवते? कार्यकर्ता. ताट मानायला कोण चालतो? कार्यकर्ता. अरे रमणीला चिंके. पण जर आपला उमेदवार जर पराभूत झाला तर गोधळी घेऊन झोपा लागते पहिल्यांदा कार्यकर्त्याला. मग आपल्याजवळ तासे नाही आणि मग आपल्याजवळ गुलाल नाही. आणि मग आपल्याला जर गुलाल उधळायचा असेल, आपल्याला जर तसे वाजवायचं असेल आणि आनंदानं जर नाचायचं असेल तर आपण या ठिकाणी शपथ घेऊन उठलं पाहिजे का माझं आणि माझ्या शेजारचं प्रत्येक मत हे कमळालाच मिळणार आहे आणि या ठिकाणी सुनील भाऊ देशमुख विजय झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची तयारी आपण करूया आणि या सभेतून ही शपथ घेऊन उठूया. एवढंच या प्रसंगामध्ये सांगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवलेगड आणि इतर महायुतीतल्या पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मी आपल्यासमोर उभा आहे. सर्वप्रथम मी जानते राजे, राजे शिवाजी, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, श्रद्धेय अटलजी यांना विनम्र अभिवादन करतो. आणि या सभेसाठी आपली असलेली सभा सोडून बडनेरा मतदारसंघामध्ये शिवसेनेचा उमेदवार असताना आणि त्या सभेमध्ये त्यांचं राहणं अनिवार्य असताना सुद्धा आपल्या मित्राच्या खातीर ती सभा अर्धवट सोडून इथे आलेले माझे अत्यंत जवळचे मित्र माजी खासदार श्री अनंतरावजी गुढे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले विदर्भ केसरी श्री संजयजी तिरथकर, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते रवीजी खांडेकर, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रवक्ते शिवराजी कुलकर्णी, माजी नगरसेवक विनयजी नगरकर, महानगरपालिकेतील पक्षाचे पक्षनेते सुनीलजी काळे, माझे मित्र आणि माजी नगरसेवक विलासरावजी रोंगे, पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या मीनाताई पाठक, या प्रभागाचे सन्माननीय नगरसेवक अजयजी सारतकर, प्रणितजी सोनी, स्वातीताई कुलकर्णी, लविनताई हर्षे, मंडल अध्यक्ष राजाभाऊ खारकर, मंगेशजी खोंडे, रेणुकाताई चिबले आणि आपण ज्यांना सर्वजण ओळखता, ज्यांचे आईसाहेब अमरावती महानगरपालिकेच्या पहिल्या भारतीय जनता पक्षाच्या महापौर होत्या श्रीमती देशपांडे ताई आणि आमचे त्यांचे सुपुत्र आमचे मित्र आणि अत्यंत नावाजलेले ॲडव्होकेट प्रशांतजी देशपांडे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि इतर पक्षाचे युतीतल्या इतर पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांचं इथं हार्दिक स्वागत करतो. तसंच जे नवयुवक दीपकजी धोटे आणि विजयजी शिंदे यांच्या प्रयत्नांनी भारतीय जनता पक्षामध्ये आज ज्यांचा प्रवेश झाला त्या सर्वांचं भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष म्हणून आणि तसाच
या विधानसभेचा उमेदवार म्हणून या पक्षामध्ये हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विश्वास देऊ इच्छितो की या पक्षामध्ये तुम्हाला तोच मान सन्मान मिळेल, कुठेही तुमची अवहेलना होणार नाही, योग्य ठिकाणी तुमचं तुम्हाला या ठिकाणी असं आम्हाला वाटलं की या ठिकाणी आपण व्यवस्थितरित्या करू काम करू शकता, ती सगळी जबाबदारी येणाऱ्या काळामध्ये तुमच्या खांद्यावर पडणार आहे हे अति आश्वासित करू इच्छितो. माझे मित्र अनंतरावजी गुढे यांनी आपल्या भाषणात सांगितलं की आपण जे जनप्रतिनिधी निवडून देतो त्या जनप्रतिनिधीकडनं काय अपेक्षा असतात की त्याचा विधानसभा क्षेत्र असो त्याचा जिल्हा असो तो सगळा ज्या प्राथमिक सुख सुविधा आहे ज्याला बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतात त्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर ज्या उपक्रम असतात किंवा ज्या सामाजिक सुधारणा असतात त्या सर्व सुधारणा व्यवस्थितरित्या केल्या पाहिजे अशी अपेक्षा आपण त्या जनप्रतिनिधीकडनं करतो. काय असतात त्या प्राथमिक सुख सुविधा त्याचा उल्लेख त्यांनी केला, रस्ते, पाणी, वीज, आरोग्य आणि इतर काही. तुम्ही जर आपल्या आजूबाजूला नजर फिरवली तर तुम्हाला लक्षात येईल की राजकमल चौक पासून तांबागेट पर्यंतचा रस्ता, गांधी चौक पासून ते इस्माईल कटनीसचा रस्ता आणि गांधी चौकापासून तर भूतेश्वरचा रस्ता हा पहिले कसा होता आणि आता कसा आहे, चांगला झाला की नाही? आता कोणी लोकांनी विचारलं की बा आमदार डॉक्टर सुनील देशमुखने काय काम केलं तर त्यांना म्हणा भाऊ तुमच्या डोळ्यात मोतीबिंदू पडला आहे, तुम्ही आंधळे झाले आहे, त्याचं ऑपरेशन करून घ्या. थोडी जर नजर फिरवली तर तुम्हाला हे आजूबाजूचे रस्ते जे अत्यंत ज्याचा उल्लेख त्यांनी केला की हे पहिले डांबरीकरणाचे होते त्याच्यावर फुटफुट खड्डे पडायचे होते, बाहेर गावून आलेले जे एकवीरा देवी आणि अंबादेवीला जे श्रद्धाळू यायचे ते आल्या आल्या त्या राजकमल चौकापासून जेव्हा पायी चालायचे तेव्हा ज्या लोकांच्या हातात ही सत्ता होती त्या लोकांना 100 शिव्या द्यायचे. अरे असे कसे आले तर रस्ते नाही चालायला. आज कोणी म्हणते का आपल्याला राजकमल चौकापासून तर अंबादेवीकडचा रस्ता कसा झाला, गांधी चौकापासून तर भूतेश्वरचा, इस्माईल इथून इस्माईल कट पिसरपर्यंत. आणि तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो हा जो पहिला रस्ता झाला तो खराब राजकमल चौकापासून तर गांधी चौकापर्यंत होता, ती जे मान्यता होती प्रशासकीय मान्यता. हे अनंतराव आहे यांनी मला धमकी दिली की म्हणे तिथपर्यंत नाही करायचं, आंबागेटपर्यंत करणार. म्हणजे काय हे 96 साली निवडून झाले, मी 99 साली निवडून झालो, 3 वर्षाचा फरक आहे, तो अजून दम देतात ते मला. मी सिनियर आहे म्हणतात 3 वर्षाने तुम्ही. ते म्हणे भाऊ रस्ता तुम्ही आंबागेटपर्यंत नाही करायचा, आपल्या इथपर्यंत नाही करायचं गांधी चौकापर्यंत, तो तुम्ही कोणत्याही हालीच आंबागेटपर्यंत नेला पाहिजे. आणि मी सांगतो त्यांच्या आग्रहास्त हा रस्ता गांधी चौकापासून होता आंबागेटपर्यंत गेला. आता त्यांची एक खंत आहे, ते म्हणतात आजूबाजू ब्लॉक लावून द्या. बरं जेव्हा केला तेव्हा म्हणे मी करून घेतो, तुम्ही फक्त एवढं करा बाकीचं मी करतो म्हणे. आता त्याने मधात पत्र लिहिलं होतं मला की आता जर तुम्ही जर ब्लॉक लावले नाही तर तुमच्या निवडणुकीच्या भाषणात सांगेन म्हणे की ब्लॉक लावले नाही, म्हणजे सांगितलं नाही म्हणते. तर आता हा परकोट कसा होता तुम्ही पाहिला की नाही, अनेक लोक आहे खूप वर्षापासून या परकोटाची परिस्थिती कशी होती हो सांगा बरं. हा इथं कटिंगचे दुकानं, लॉटरीचे दुकानं, गॅरेजचे दुकानं आणि एक बार पण होता आतमध्ये. हा पराग याला नावही माहीत आहे होते ना. आता मागच्या टर्ममध्ये हा आपण परकोट केला, या विभागाला सुंदरता आली की नाही खरं सांगा बरं. अरे लोक नागपूरहून पाहायला येतात परकोट, म्हणजे अधिक अधिकारी येतात बरं, तो परकोट पुन्हा असा तसा नाही केला, जुन्या पद्धतीने केला.
त्याला फोकस लावले, चांगली हिरवळ करून घेतली, तर या परिसराची सौंदर्यामध्ये वाढ झाली की नाही? म्हणजे म्हणून कोणी तुम्हाला जर विचारलं की डॉक्टर सुनील देशमुखनी किंवा भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या आमदारांनी 5 वर्षात काय केलं, त्यांना म्हणा भाऊ डोळ्याचं ऑपरेशन कर, आम्ही फुकटात करून देतो आणि इथं फिर, तर अशी परिस्थिती आजची आहे. पण हेच नाही केलं, अमरावतीतले जेवढे प्रमुख रस्ते आहे, म्हणजे तुम्ही घेतला रेल्वे स्टेशन पासून तर थेट चांदूर रेल्वे रोड SRP कॅम्प पर्यंत, पंचवटी पासून तर आता इथपर्यंत रस्ता आलेच आहे आपल्या राजकमल चौकापर्यंत, त्याच्या समोरही थोडा झालेला आहे, नंतर कॉटन मार्केटच्या समोरचा पूर्ण रस्ता, इरविन चौक आपल्या इरविन चौक पासून तर रेल्वे स्टेशनचा, हे सगळे रस्ते आपण कॉन्क्रीटचे करून घेतले की जेणेकरून पुढच्या इरविन ते गाडगे नगर कटोरा नाका म्हणजे आणि ज्याला CBD म्हणतात म्हणजे सेंट्रल बिझी डिस्ट्रिक्ट, जिथे सगळं व्यापार चालतो, व्यापारी लाईन ज्याला म्हणतात, की जिथे बाहेरगावून लोक खरेदीसाठी येतात, तो जयस्तंभ पासून जवाहर गेट असो, जवाहर गेट पासून सरोज टॉकीज असो, हे सारे रस्ते आपण कॉन्क्रीटचे करून घेतले. काही रस्ते अजून अर्धवट आहेत, येणाऱ्या काळामध्ये ते पूर्ण होतील, कारण त्याचं टर्म संपलेली नाही, त्याचा कॉन्ट्रॅक्ट संपलेला नाही. अमरावतीतले रस्ते पुढच्या 30 वर्षासाठी कधीही खराब होणार नाही हे काम आम्ही आपण करून घेतलं आहे. ज्याचा उल्लेख त्यांनी ओझरता केला पिण्याच्या पाण्याचा, खरंच आपण सुदैवी आहोत बरं, म्हणजे आपल्या आजूबाजूचे शहरं जर तुम्ही पाहिले, म्हणजे त्यांनी तर थेट मराठवाड्यापर्यंत गेले ते बीड उस्मानाबाद, की जिथं पाण्याची एवढी टंचाई आहे की 24 दिवसानंतर पाणी येते, 25 दिवसानंतर पाणी येते लातूरमध्ये, आणि ज्या दिवशी पाणी येते सकाळी 4 वाजता लोक फटाके फोडतात, उठा उठा पाणी आलं, नळ आली नळ आलं, ही वास्तविकता आहे. अकोल्याची परिस्थिती तुम्हाला माहीत नाही, उन्हाळ्यामध्ये तिथे जिल्हाधिकारी नोटिफिकेशन काढते, शासन आदेश काढते, कूलरमध्ये पाणी टाकायची बंदी, नवीन घरकामाला पाणी टाकायची बंदी, यवतमाळची ती परिस्थिती, बुलढाण्याची ती परिस्थिती, वाशिमची ती परिस्थिती, चंद्रपूरची ती परिस्थिती, पण अमरावती अत्यंत सुदैवी आहे, इथे दररोज पाणी येते, नळाला येते, घरपोच येते. पण हे श्रेय कोणाचं आहे? हे श्रेय माझं नाही, हे श्रेय याच्या पूर्वीचे जे जनप्रतिनिधी होते, RS गवई साहेब असतील, सुदाम काका देशमुख साहेब असतील, BT देशमुख साहेब असतील, अनंतरावजी गुढे असतील, या लोकांनी तेव्हाच परिश्रम घेतले, म्हणजे अप्पर वर्धावरून सिंबोऱ्याहून 55 किलोमीटर पाणी आणलं, ज्याचा उल्लेख त्यांनी केला. एकेकाळी आपल्या वलगाव रोडवर बोर केले करायचे असायचे, त्या बोरमधून पाणी यायचं आणि ते खारं पाणी पुऱ्या अमरावतीला आपण द्यायचो, पण या पिढीने परिश्रम घेतले. आणि मला आठवते की ज्या दिवशी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण साहेब, जे अत्यंत कडक होते हेडमास्टर समजायचे, कोणाच्या समोर झुकायचे नाही, त्या दिवशी हे अमरावतीत कडकडीत बंद पाळला 10% लोकवर्गणीसाठी, आणि ते येताना मुंबईहून सांगून आले होते मी बिलकुल करणार नाही, काय अमरावतीमध्ये एक काय पुऱ्या महाराष्ट्रात फक्त अमरावतीच गाव आहे का? या तेव्हाच्या या जनप्रतिनिधींनी पूर्ण अमरावतीत कडकडीत बंद पाळला, त्यांना सांगितलं आम्ही तुमच्या प्लॅटफॉर्मवर चढणार नाही, तुमच्या स्टेजवर चढणार नाही जोपर्यंत तुम्ही 10% लोकवर्गणी माफ करणार नाही, आणि या लोकांनी ही 10% लोकवर्गणी माफ करून घेतली, म्हणून 30 वर्ष पाणी आज अमरावतीमध्ये भेटून जायला. असं आहे, आपल्याला मिळते म्हणून त्याची हे नाही, ज्या लोकांना पाणी भेटत नाही ना त्यांचे हाल पाहा तू, सकाळी घरच्या बाईला पदर खोचून 200 मीटर बादलीनं पाणी आणावं लागते, ज्यावेळेस टँकर येते त्या टँकरवर पूर्ण वार्डातले लोक उड्या मारतात, भांडणं होतात, पण ही परिस्थिती अमरावतीत नव्हती, कारण की या पिढीने परिश्रम घेतले, पण हे परिश्रम 30 वर्षासाठी होते, म्हणजे त्या काळात जी आलेली पाणी पुरवठा टप्पा एक होती ती 33 वर्षासाठी होती, आणि ती 2014-15 मध्ये संपणार होती. मित्रांनो, तुम्ही 2014 मध्ये
मला या अमरावती शहराचा आमदार बनवलं, जनप्रतिनिधी बनवलं. मी आमचे मार्गदर्शक बी टी देशमुख साहेबांकडे गेलो त्यांचे आशीर्वाद घ्यायला. त्यांनी आम्हाला सांगितलं की ही जी योजना आहे ही आता संपुष्टात आणणार आहे, तुम्ही जर लवकर हालचाल केली नाही तर 2015-16 नंतर अमरावती पुन्हा पाण्यासाठी बोंबाबोंब होणार. कारण की अमरावतीची लोकसंख्या ही 2.5 लाखावरून 6.5 लाखापर्यंत पोहोचली आहे. अनेक नवीन वस्त्या तयार झालेल्या आहे, अनेक नवीन कॉलन्या तयार झालेल्या आहे. संपूर्ण अमरावती जिल्ह्यातून खेड्यातून लोक इथं राहायला आलेले आहे रोजगारासाठी. आणि मी तुम्हाला सांगतो, जानेवारीच्या 2015 मध्ये मी पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, त्यांना ही पूर्ण वस्तुस्थिती विषद केली आणि त्यांना म्हटलं साहेब जर तुम्ही अमरावती पाणी पुरवठा टप्पा 2 जर मंजूर केली करून दिली नाही तर येणाऱ्या काळामध्ये अमरावतीला भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागेल. आणि मी आमच्या मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो. आमच्या मुख्यमंत्र्यांचं असं होतं की आम्ही जेव्हा निवडून आलो तेव्हा आमदार निवासात राहायचो, त्या मॅजिस्टिक आमदार निवासात, तर त्यांची 402 नंबरची रूम होती, माझी 403 नंबरची रूम होती. त्यामुळे त्यांची माझी मैत्री होती. त्यांनी 122 कोटीची ही योजना 1 मिनिटामध्ये मंजूर करून दिली. आज या योजनेअंतर्गत पूर्ण अमरावती शहरामध्ये 11 नवीन पाण्याच्या टाक्या आपण बांधून काढल्या. 550 किलोमीटरची नवीन पाईपलाईन टाकून घेतली. त्याच्यातली 250 किलोमीटरची पाईपलाईन ही जी जुनी झाली होती, त्याला छिद्र पडले होते, ती बदलली आणि 250 किलोमीटरची नवीन पाईपलाईन जी नवीन वस्त्यामध्ये लोक राहायला गेली तिथे टाकून दिली. ते पंप हे होते ते 750 हॉर्सपॉवरचे होते, 950 हॉर्सपॉवरचे करून घेतले, फिल्टरेशन प्लांट केला. आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की त्या पिढीने या पिढीने आपल्या पिढीसाठी पाण्याची व्यवस्था करून दिली. ही जी आपण अमरावती पाणी पुरवठा टप्पा 2 जी कार्यान्वित झाली आहे 85% पूर्ण झालेली आहे, शेवटचे 15% राहिलेली आहे. याच्यामुळे अमरावतीच्या पुढच्या 30 वर्षासाठी म्हणजे 2045 मध्ये जेव्हा अमरावतीची लोकसंख्या ही 12.5 ते 13 लाख होणार आहे, त्या लोकांसाठी 2045 पर्यंत अमरावतीची पाणी पुरवठा टप्पा ही योजना तयार झालेली आहे. त्या पिढीने आपल्या पिढीसाठी केलं, आपल्या पिढीने समोरच्या पिढीसाठी करावं, हे जनप्रतिनिधीचं काम होतं, ते आम्ही इमानदारीने करून घेतलं. मित्रांनो, ते म्हणतात ते खरं आहे की जनप्रतिनिधीकडनं काय अपेक्षा असतो की ज्या मूलभूत सुख सुविधा आहेत त्या करायच्या. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, हे आम्ही जे काम केलं याच्या पुढे तरी शिक्कामोर्तब झालं पाहिजे ना, नाही तर आम्हीच आमची पाठ थोपटवून घ्यायची आणि सांगत हमने ये किया हमने ये किया, खरं काहीच असते. तर मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो त्यात आहे की मागल्या वर्षी केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि नगरविकास खातं आहे म्हणजे मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट यांनी एक सर्वे केला. सर्वे काय केला की या देशातल्या सर्व राज्यातले 111 शहरं काढली त्यांनी शोधून आणि या 111 शहरामध्ये राहण्यासाठी योग्य असलेली शहराची क्रमवारी लावली 1 पासून ते 111 पर्यंत. ज्याला आज इंटरनेट करता येते त्यांनी समजा गुगलवर गेलं आणि ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स टाईप केलं तर हे सगळं त्याच्यात सरळ दिसतंच. तर या जो हा सर्वे केला हा महानगरपालिकेने केला नाही, महाराष्ट्र शासनाने केला नाही, तर हे केंद्राच्या एका एनजीओनं, मोठी जी एजन्सी आहे त्यांनी सर्वे केला की राहण्यासाठी योग्य असलेली शहराची क्रमवारी 1 पासून 111 पर्यंत. त्याच्यामध्ये 78 इंडिकेटर्स होते, पॅरामीटर्स, जसं पाणी, रोड, आरोग्य, वीज, नंतर पोल्युशन म्हणजे पर्यावरण, प्रदूषण, हे सगळ्याला मार्क्स दिले होते. आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो की या 111 शहरामध्ये अमरावतीचा क्रमांक हा 16वा आला आहे, 16वा महाराष्ट्रात 5वा आला आहे. म्हणजे त्यांनी जे आणि हे मी काही निवडणूक आहे म्हणून फेकाफेकी नाही करून झालो, हे पेपरचे कटिंग आहे, दिव्य मराठी, राहण्यासाठी पुणे देशात सर्वोत्तम शहर, अमरावतीचा क्रमांक 16वा. अनेक शहर आहे त्याच्यात, पुणे 1 नंबरवर आहे, 4 नंबरवर तिरुपती आहे, 5 नंबरवर चंदीगड आहे, 6 नंबरवर ठाणे आहे, 7 नंबरवर रायपूर आहे, 8 नंबरवर इंदूर आहे, 9वर विजयवाडा आहे, 10 नंबरवर भोपाळ आहे, 16 नंबरवर अमरावती आहे, 21 नंबरवर नाशिक आहे, 22 नंबरवर सोलापूर आहे, 31 नंबरवर नागपूर आहे.
आणि 111 नंबर लागला एक रामपूर नावाचं कोणतं शहर आहे उत्तर प्रदेशमध्ये. आणि हे टाइम्स ऑफ इंडियाचं कटिंग आहे. टाइम्स ऑफ इंडिया हे देशातलं सर्वात महत्त्वाचं, सर्वात ज्याचा ज्याला निरपेक्ष पेपर असं म्हणतात, सर्वात वाचनीय आणि सर्वात महत्त्वपूर्ण पेपर त्याचं कटिंग आहे. सिटी 30 बेस्ट इन इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स अमरावती रँक 16. हे आपण कामं केली म्हणून अमरावती 16 क्रमांकावर आलं. आणि म्हणून मी लोकांना सांगतो की जी जो विश्वास तुम्ही माझ्यावर टाकला होता जनप्रतिनिधी म्हणून, की जनप्रतिनिधी म्हणून यांनी मूलभूत सुखसोयी ज्या करायच्या, ज्या प्राथमिक सुविधा करायच्या, त्याच्यासाठी आपण जेव्हा जनप्रतिनिधी निवडून देतो ते काम इमाने इतबारे हे आपण केलेलं आहे. अनेक आहे, आरोग्य घ्या असं आहे आपलं जे इरविन डफरीन हॉस्पिटल आहे ना. अच्छा, जे लोक समृद्ध असतात, ज्यांच्याकडे थोडीशी संपत्ती असते, ते प्रायव्हेटमध्ये प्रायव्हेटमध्ये ट्रीटमेंट घेतात, प्रायव्हेटमध्ये काही पेशंट आला की प्रायव्हेटमध्ये जातात. पण जे गोरगरीब आहे, ज्यांच्या घरी रोजची जेवायची वांदा असतो, त्यांच्या महिन्याचं त्यांचं जे उत्पन्न असतं ते फार कमी असतं, त्याला समजा रोगराई झाली, त्याला काही आजार झाले, तर त्याला इरविन डफरीन शिवाय दुसरा इलाज नाही. आणि ज्या स्त्रिया प्रायव्हेटमध्ये जाऊ शकत नाही, त्या डिलिव्हरीसाठी प्रसूतीसाठी डफरीनच्या हॉस्पिटल जातात. या दोन्ही हॉस्पिटल 1936 साली इंग्रजांनी बांधले होते. तेव्हा या अमरावती जिल्ह्याची लोकसंख्या 60,000 होती फक्त जिल्ह्याची, आज 26 लाख आहे. पण मधल्या काळामध्ये त्याच्याकडे लोकांनी दुर्लक्ष केलं. जेव्हा मी पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा त्या इरविन हॉस्पिटलमध्ये नवीन वॉर्ड निर्माण केले, ट्रॉमा सेंटर निर्माण केलं, आयसीयू निर्माण केलं. आणि दुसऱ्या टर्ममध्ये जेव्हा माझ्या लक्षात आलं की या डफरीन हॉस्पिटलवर फार मोठा बोजा पडतो, साऱ्या जिल्ह्यातून तिथे पेशंट येतात, तर आपण 200 बेडेड नवीन तिथे निर्माण करण्याचा शासन निर्णय काढला. पण मी तुम्हाला सांगतो, आश्चर्य वाटतंय की ज्याचा शासन निर्णय निघाला होता, जे हॉस्पिटलला मान्यता मिळाली होती, ते 2009 ते 2014 पर्यंत कोणीही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. मी जेव्हा पुन्हा निवडून आलो तेव्हा आता त्या 200 बेडेड हॉस्पिटलचं कामाचं कामाला सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून मी सांगतो, सगळ्या गोष्टीमध्ये वीज IPDS, म्हणजे मी 2008 ते 2009 एका वर्षासाठी या राज्याचा ऊर्जा मंत्री होतो. आणि म्हणून IPDS मध्ये एक केंद्र शासनाची योजना होती, इंटिग्रेटेड पॉवर डेव्हलपमेंट स्कीम, याच्यामध्ये 115 कोटी या जिल्ह्यासाठी मंजूर करून घेतले, आणि त्याच्यातले 92 कोटी फक्त अमरावती शहरासाठी मंजूर करून घेतले. आणि म्हणून हे जे नवीन वस्ते आहे ना सगळीकडे, या नवीन वस्तीमध्ये जे आता इलेक्ट्रिकचे कनेक्शन्स असतात, त्यांच्या घराला असतात, त्यांच्या दुकानाला असतात, सगळे ट्रान्सफॉर्मर लावून घेतले, सबस्टेशन निर्माण केले, त्यामुळे येणाऱ्या 30 वर्षासाठी कोणालाही विजेसाठी थांबावं लागणार नाही. आणि या सगळ्या योजना जेव्हा आपण केल्या प्रामाणिकपणे, तेव्हा पुढं आपण 16व्या नंबरवर आलो. आपण 2 गोष्टीमध्ये मागे पडलो, नाही तर पहिल्या 10 आलो असतो. आपल्याकडे CCTV लावलेले नव्हते, आणि घन कचरा निर्मूलन, म्हणजे ज्याला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणतात, त्या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये आपण मागे होतो, त्याच्यामुळे आपण पहिल्या 10 आलो. मित्रांनो, तुम्ही माझ्यावर जो विश्वास टाकला, तो विश्वास मी प्रामाणिकपणे तुमच्या विश्वासाला कुठेही तडा न लागू देता काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून मी जे काम केलेलं आहे त्याचा लेखाजोखा मांडलेला आहे. प्रत्येक तुम्ही पाहिलं तर होर्डिंग, या होर्डिंगमध्ये कोणते कोणते कामं केलेले लिहिलेले आहे. आपल्या विरोधात जे प्रतिनिधी जे उमेदवार आहेत त्यांनी कुठं लिहिलं आहे का की आम्ही हे काम केलं, हे काही जनप्रतिनिधी होते, तेही सत्तेत होते, तेही त्या मंत्रालयातल्या मोठ्या खुर्चीवर बसले होते, पण त्यांनी कुठं लिहिलं आहे की मी हे काम केलं आहे म्हणून? ते सभाच घेत नाही, कारण की सभा घेऊन लोक विचारतील पण तुम्ही काय केलं होतं. आज थोडी भानगड झाली. आमची रॅली चालू होती विलासनगरमध्ये, तर कोणीतरी 12 पोरांनी आमचं असं बॅनर असतं ना, बॅनर फाडलं. म्हणजे मी हे 6वं इलेक्शन आहे, 5 इलेक्शन लढलो, 99चं, 2004चं, 2009चं, 2014चं, आता 2019चं, नंतर लढले 3-4 इलेक्शन्स. पण हे असं कधी वातावरण अमरावतीत नव्हतं. हे बंडेराचं लोन इकडे आलाय, बंडेराचं म्हणजे इतके निवडणुका झाल्या पण कधी आम्ही हातापायीवर आलो नाही.
आपल्या विरोधकाला सन्मानच दिला. अरे लोकशाहीमध्ये विरोधक असतात त्याचा सन्मान ठेवायचा असतो. पण हे जे बडनेराचा म्हणजे मी इतकं तुम्हाला माहित आहे आपण एवढे म्हणजे आता ते त्याचा मी नाव जवळजवळ 550-600 कोटीचे आपण रस्ते बांधून काढले पण एक फ्लेक्स नाही लावला हो. लावला का दिसला का तुम्हाला फ्लेक्स? तिथं 2 कोटीचा रस्ता असते आणि 50,000 फ्लेक्स असते. बरं त्याच रस्त्याचं 4-4 वेळा उद्घाटन करते आणि म्हणून बरं प्रत्येक वेळेस 12 पीटी होते एकमेकाच्या हे करतात. हे आमचं हे जी बडनेराचं जे लोन आहे ना हे आम्ही कधी अमरावती शहरात देऊ नाही दिलं, कधीच नाही दिलं. आणि कोणाचं बॅनर आणि पोस्टर फाडल्याने काय मर्दू की अहो 10 पोरं पाठवले ना एका तासात पुऱ्या गावातले बॅनर फाडून देतो काय झालं घेतलं. पण हे लोकशाहीमध्ये अभिप्रेत नाही. विचाराची लढाई विचारांनी करायची असते. तुम्ही काय करायचं ते सांगा ना तुम्ही काय केलं आणि त्याच्यातच वाटतं काय मर्दुमुखी केली आम्ही पोस्टर फाड दिया. अरे दुसरा लगा देंगे भाई आता दुसरा लावलंही आम्ही तिथे. तर हे आता आहे आपण आपली अमरावतीची संस्कृती मतदारसंघाची जपली आहे. आपल्या अमरावतीमध्ये ज्याचा उल्लेख अनंतरावने केलं, अनंतरावने एवढ्या निवडणुका लढल्या काही निवडणूक त्यांना पराभव पत्कर लागला काही निवडणूक मला पराभव पत्कर लागला पण आम्ही पैसे देऊन लोकांनी आणले. आम्ही निवडणुकीच्या आणल्या दिवशी पैसे नाही वाटले आम्ही दारू नाही वाटली. हे सारं पाप तिकडचं होतं बंडेरा मतदारसंघात. खरं सांगतो आता हे इकडे येऊन राहिलं. आता काही दिवसांनी तुम्हाला किराणाही भेटल बरं. आता हे दिवाळी एकदम तोंडाशी आली म्हणून थोडी महिनाभर तिकडे असते ना तर मजाच मजा असती. कारण की दोन म्हणजे मी प्रामाणिकपणे सांगतो हे लोन कधीच अमरावतीत लोकं आम्ही कधीच हे हातापायावरून राजकारण केलं नाही. आणि म्हणून म्हणतो हे अशी जी विध्वंसक वाटली जिथे 2 वेळा तिथे 4 कोंड्यात चीज झालेली ही शक्ती इकडे येऊन झाली आता. आणि म्हणून आपण अत्यंत कसं आहे निवडणुका या दरवर्षी येत नाही दर 5 वर्षांनी येतात. निर्णय चुकला शहर 10 वर्षानं मागं जातं. आपण 2009 ते 2000 पाहिलं ना भोगलं होतं ना. निर्णय चुकला की ते शहर 10 वर्ष मागे जाते आणि मग लोक आधी तुम्हाला सांगा बाहेर जाऊन कोणी माणूस आला कोणी तुमचा नाते आला तुमच्याकडं म्हणते ना अमरावती चांगली आहे म्हणून म्हणते की नाही म्हणत बाहेर तर नाही तुम्हाला म्हणते ना. आता या अमरावतीला बोट लोकांना होती ही विकासाची जी गती आहे ना ती थांबली इथं थांबून जाते. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हाला जर वाटत असेल बरं एवढ्या या 10-15 वर्षाच्या कार्यकालात राजकारणाच्या कार्यकालात माझ्याबद्दल एक तरी चुकीची ओळ येऊन आली का? डॉक्टर सुनील देशमुख हा घोटाळा केला डॉक्टर सुनील देशमुखनी हे चूक केली डॉक्टर सुनील देशमुखवर हे आरोप झाले वाचले का तुम्ही कधी? मग आम्ही प्रामाणिकपणे मी अनंतरावसारख्या लोकांनी प्रामाणिकपणे म्हणजे असं आहे अनंतराव जेव्हा खासदार होते आणि मी जेव्हा आमदार होतो आम्ही एकमेकांचे विरोधक होतो. ते अलग पक्षात होते मी अलग पक्षात पण आमची मैत्री इतकी चांगली होती. आणि एखादं काम एखाद्या अमरावती शहरातलं असं 1000 वेळा झालं एखादं काम एखादा माणूस अडचणीत असला माझा फोन मला फोन केला माझा फोन लागला नाही की अनंतरावला फोन करायचे भाऊ जरा इरविन हॉस्पिटलमध्ये जरा फोन करून द्या म्हणून. यांचा एखादा कार्यकर्ता असला आणि त्याची काही अडचण आली अनंतराव विमानात असले फोन लागत तसे मला फोन करतात भाऊ मी अनंतरावचा कार्यकर्ता आहे थोडी माझी अडचण आहे इरविनमध्ये माझा पेशंट आहे रक्त पाहिजे तर तुम्ही फोन करा. रात्री बेरात्री फोन उचलणारे लोकांसाठी दौडून जाणारे हे अनंतराव आहे मला माहीत आहे ते माझ्या विरोधातले होते आम खासदार होते पण लोक हेच म्हणायचे अनंतराव केव्हाही फोन उचलायचे केव्हाही काय करायचे. आणि म्हणून ही जी आपण आपली संस्कृती आहे ही जोपासली पाहिजे मित्रांनो. आणि म्हणून अशी विध्वंसक शहर विध्वंसक शक्ती आपल्या मतदारसंघामध्ये फिरू नये त्याला धडा शिकवण्याची वेळ आहे 21 तारीख. आणि म्हणून 21 तारखेला कमळ या चिन्हाचं बटन दाबून आपण मला विजयी करावी अशी विनंती मी आपल्याला करतो. या शहराची प्रगती आणि विकास असाच सुरू राहील हे आश्वासन देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद जय भारत.